सीताराम राधू ढोले आता कुठं होता तुम्ही इतके दिवस? 15 दिवस इथंच होतो कुठे इथे? आपल्या खंडोबाच्या मंदिरात. बर, मग पुढे काय झालं? पुढे काय नाही, मग ही म्हटलेले आपले रईस जाधव भेटले, त्यांनी माझी जेवणा खावण्याची व्यवस्था सगळे पद्धतशीर. ते विचार आता दास रंग. तुम्हाला मुलं बाळ काय? मला एक मुलगी आहे, पण ती मुलगी काय लक्षात घे. कुठं राहतात? मुलगी घोडेगाव मानसर. आणि मूळचं तुम्ही कुठलं? मी येणार आहे जुन्नर तालुका. त्यांना कोणा यांना त्यांचा मी आभारी आता काय. माझ्या माझी एवढी त्यांनी मुलं वडिलांसाठी काकांसाठी सेवा केली. प्रीत जाधव, महेश कांबळे. हो, महेश कांबळे त्यांनी सहकार्य केलं भरपूर, आणि मला ते आता जेवणं खावण्याची त्यांनी बी व्यवस्था केली यांच्याबरोबर, आणि ते आता मला आश्रममध्ये नेऊन हे करणार, दाखल करणार. नमस्कार, मी रोहित जाधव, सातारा शहराध्यक्ष, राजप्रतिष्ठान. आठवडाभरापूर्वी रायवरपेठ खंडोबा मंदिराजवळ आम्हाला हे वृद्ध व्यक्ती आढळून आले. तर मी त्यांची जरा चौकशी ज्यावर केली, तर त्यांचं नाव सीताराम ढोले असं मला कळालं. तर मी अजून त्यांची खोलवर चौकशी केली असता मला कळले की बाबा ते पूर्णपणे निराधार आहेत. तर त्यांनी मी चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी आहे, पण त्यांना त्यांच्याकडे काही लक्ष देत नाहीत, ना कोणतेही नातेवाईक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीयेत. तर मग मी त्यांची आठवड्याभरापासून मी त्यांची सोय केली आमच्या घराजवळ, त्यांना राहण्याची सोय केली, जेवणाची सोय केली. मग मी आमचे मित्र महेश कांबळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष, तर त्यांना मी त्यांच्याशी बोलणं केल्यानंतर त्यांनी मला सांगितले की आपले मित्र आहेत रवी बोडके, तर त्यांचा आश्रम आहे, तर तिकडे आपण त्यांची सोय करू. तर तिकडं मग त्यांनी फोन कॉल वगैरे करून तिकडे त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. तर आज आम्ही त्यांना तिथं आश्रमामध्ये पाठवत आहोत. सातारकरांना माझं एवढंच एक आव्हान आहे की आज आपल्यावरती सगळ्यांवरती आज कोविड सारखे ही महामारीचा संकट आलेलं आहे. तर ह्या ह्याच्यामध्ये प्रत्येक आज आपल्या आजूबाजूला जी गरजू व्यक्ती दिसेल, तर त्यांना तुमच्या परीने जेवढी होईल तेवढी तुम्ही मदत करा, तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढं करा. आणि जर तुम्हाला जर शक्य होत नसेल तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधा, आम्ही आमच्याकडून पण जेवढी मदत होईल आणि ज्या काही आज सामाजिक संस्था कार्यरत आहेत त्यांच्याकडून जे काही मदत होईल, तर निश्चितच आम्ही ते त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचवू. आम्ही जर तुमच्या आजूबाजूला अशी व्यक्ती आढळून आली तर तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. दिवसापूर्वी राजे प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष, आमचे मित्र रोहित जाधव यांचा मला फोन आला की आमच्या मंदिरामध्ये एक वयस्कर आजोबा आहेत, त्यांच्या गेल्या आठवड्याभर मी पूर्ण सगळी व्यवस्था लावली करतोय जेवणाची किंवा राहण्याची, पण आता सातारामध्ये कोविडचा प्रभाव जास्त असल्यामुळे आपण त्यांचे जास्त दिवस बाहेर त्यांना ठेवू शकत नाही किंवा बाहेर व्यवस्थापन करू शकत नाही. तर आपण त्यांना एखाद्या आश्रममध्ये वगैरे आपण त्यांना ठेवू शकतो का? म्हटलं ठीक आहे, आपण ठेवूयात. त्याच्यानंतर मी माझ्या आमचे मित्र रवी बोडके, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं स्वतःचं यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तर मी त्यांना फोन केला. ते म्हटले की आपण त्यांना आश्रय देऊयात. आश्रय देण्याबद्दल माझं काही मत नाही, पण आश्रय देत असताना त्यांचे नातेवाईक वगैरे कोण असणं गरजेचं आहे, एक जबाबदार व्यक्ती असणं गरजेचं आहे. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मी जुन्नर पोलीस स्टेशनला फोन केला, तिथले पी आयनी तिथल्या माजी सभापती त्यांना माझा नंबर दिला. काल रात्री त्यांचा माझा फोन झाला की त्यांनी सांगितले की ते आजोबा आहेत, ते आमचे नातेवाईकच आहेत, तुम्ही शक्य होईल तेवढी मदत करा, मी काय असेल ती जबाबदारी घेतो त्यांची पुढे. म्हटलं ठीक आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना आज आमच्या मित्राच्या आश्रममध्ये त्यांना सोडले. सातारकरांना माझं असं आव्हान आहे की आज आपल्या आजूबाजूला असे वयस्कर निराधार लोक आहेत की त्यांना असे एकटे पाडू नका, ते खूप खचून जातात. आणि जरी तुम्हाला जेवढी मदत करते तेवढी तुम्ही त्यांना मदत करा,
आणि जर काही तुमच्याकडून अजून काही एक्स्ट्रा मदत हवी असेल तर आपण त्यांना आश्रम आहेत किंवा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून त्यांना मदत मिळवून देऊ.